फार पूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा एक राजा होता. त्याला सावित्री नावाची एक अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. पुढे सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची संधी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राजाच्या दुम्रसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. तो शत्रूकडून हरल्याने आपल्या राणी व मुलांसह जंगलात राहत होता. सत्यवान हा शूर व गुणी होता, पण तो अल्पायुषी होता. भगवान नारदांना सत्यवान अल्पायुषी असल्याने सावित्रीने त्याच्याशी लग्न करू नये असे वाटत होते. नारदांनी सावित्रीला सत्यवानाशी लग्न न करण्याचा सल्ला दिला, पण सावित्रीने तो अमान्य केला. तिने सत्यवानाशीच विवाह केला. विवाहानंतर सावित्री पती सत्यवान व सासूसासऱ्यांबरोबर जंगलात राहू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसांवर येऊन ठेपला, तेव्हा सावित्रीने वटसावित्री व्रत करण्यास आरंभली. तिने 3 दिवस उपवास केला. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्रीही त्याच्यासह गेली. अचानक लाकडे तोडता तोडता त्याला भुवळ आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तेथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमधर्माच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमराजाने सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने नकार दिला. सावित्री यमराजाबरोबर जाऊ लागली. तिने वाटेत पतिनिष्ठा, कर्तव्य आणि पतिव्रतेची भावना याचे विद्वत्तापूर्ण असे विवेचन केले. तेव्हा यमराजाने तिला 3 वर मागण्यास सांगितले, पण तिचे प्राण परत न मागण्याची अड घातली. सावित्रीने पहिला वर मागून सासूसासऱ्यांचे डोळे परत मागून घेतले. दुसरा वर मागून सासूसासऱ्यांचे राज्य परत मिळवून दिले. आणि तिसरा वर मागण्यापूर्वी सावित्री यमधर्मास म्हणाली, तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र, स्वधर्माचे राज्य तुम्ही चालवता, म्हणून तुम्ही धर्मराज म्हणूनही ओळखता. यावर धर्मराज म्हणाले, सावित्री तू तुझा 3रा वर माग व येथून मागे जा. यावर सावित्रीने 3रा वर मागितला. यमराज मला पुत्र भावा. यावर यमराज म्हणाले, तथास्तु. सावित्रीची पतिनिष्ठा पाहून यमराज देखील अचंबित झाले. आपल्या निर्णयापासून कधीही मागे न हटलेले यमराज त्या दिवशी सावित्रीच्या पतिनिष्ठेपुढे झुकले व सत्यवानाचे प्राण परत केले. ही कथा ऐकल्याने व हे व्रत केल्याने विवाहित स्त्रियांच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊन त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभते. धन्यवाद.